नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीने घारे शिकवत आहे। घारे म्हणजे काय याचा अर्थ गोड वडे। त्याला लागणारे साहित्य मी आज तुम्हाला दाखवते। गव्हाची एक मोठी वाटी हे मी चाळून घेतलेला आहे। चण्याचं पीठ, सफेद तीळ, तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स आहे। एक मोठा वाटी गूळ किसून घेतलेला आहे। मेथीचे दाणे एक चमचा घेतलेले ते बारीक करून घेतलेले आहे। चला तर आपण सुरुवातीला काय करू आहोत, हे बघ हा गूळ टाकलेला आहे। हा बारीक करून वितळून घेऊ आपण। त्याचा आपल्याला काय पाक वगैरे काय बनवायचा नाही आहे, फक्त गूळ वितळण्यासाठी ही प्रक्रिया करत आहे। हे बघा आता गूळ हळूहळू वितळेल। तुम्हाला जसं पाहिजे चवीपुरतं, कसं किती पाहिजेत, जास्त हवं असेल क्वांटिटीमध्ये तर जास्तही करू शकता। वितळत आहे बघा, आणि ह्याला चिक्कीचा गूळ वापरायचा नाही, साधा गूळ वापरायचा। हे बघा आता हा वितळत आहे। जे काय आपल्याला हिंग वगैरे काही असं ॲड करायचं नाही आहे, किंवा वेलची वगैरे काहीच ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे। जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता चवीपुरतं मीठ। आपले महाराष्ट्रीयन लोक म्हणजे कोल्हापूरवाले लोक आज वडे हे बनवतातच। याच्यामध्ये भोपळाही टाकतात, भोपळासुद्धा ॲड केला जातो, पण मी करत नाही कारण मला मिळालेला नाही आहे, म्हणून मी या प्रकारे बनवत आहे। हे पहा वितळलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे नॉर्मली तेल टाकत आहे, कारण का तेल जर टाकल्याने ना पिठामध्ये मिक्स होऊन खुसखुशीत बनतात, ह्याच्यासाठी तेल थोडं वापरलं जातं एक चमच। आता मी गॅस बंद करत आहे। हे मेथीने एक चमच घेतलेलं आहे, त्याचे वाटून घेतलेले आहे मेथी, ती टाकते मी। मेथी टाकल्याने कसं सुगंध वास पण येतो आणि रुचकर लागते। वडे कसे लागतात, रुचकर लागतात। काही जण त्याच्यामध्ये हे टाकतात वेलची वगैरे किंवा काही असं, ज्या पद्धतीने प्रत्येकाची वेगवेगळी असते, कोण पोळ्या बनवतात त्या दिवशी। हे पहा त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, जेवढं लागेल तेवढंच टाका। हे पहा कारण गॅस चालू ठेवला असता तर ते जे हे झाले असते, काकवी झाली असते। म्हणून मी गॅस बंद केलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, गव्हाचे पीठ ॲड करणार आहे, नंतर चण्याचं पीठ। तुम्हाला हवं तसं करू शकताय, कमी जास्त वगैरे, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात। सगळे मी ह्याच्यातच ॲड केलेलं आहे। घाबरून जाऊ नका, जर पातळ झालं तर तुम्ही काय घाबरू नका, त्यात परत दुसरं पीठ ॲड करू शकता। आता ह्याच्यामध्ये नॉर्मली आपण तेल घेऊन पाणी घेऊन मळू घेऊ,
आता हे मी एका परातीत काढून घेते. तुम्ही कसे बनवता, काय करता, कशा पद्धतीने बनवता जर तसं असेल तर मला सांगा, मी ती पण रेसिपी बनवून बघेन. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. हे पहा, आता हे मी एका परातीत काढून घेते. हे पहा, हलक्या हाताने करत आहे. मी मध्येच गॅस का बंद केला, आपल्याला काय पाक बनवायचा नाही आहे. पाक जर बनवला ना तर मग ते हे होणार, कडक होणार. हे पहा, हे अशा प्रकारे जर पातळ झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही पीठ कोणतंही ॲड करू शकता. चण्याचं, गव्हाचं, घाबरून जाऊ नका. पहा, कोणी रवा पण वापरतं, पण रवा जर घातला तर मग त्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास थांबावा लागतो भिजण्यासाठी. पण आपल्याला झटपट करायचं आहे तर मग असं जरी केलं चपातीच्या पिठासारखं 5-10 मिनिटांमध्ये तयार होऊन जातो. हे बघा कसे बनवले. गाऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण फ्राय करण्यासाठी कढई ठेवूया. हे बघा, तेल टाकत आहे आता गरम करण्यासाठी. झटपटीत करते मी. रवा टाकला की अर्धा तास तरी आपल्याला थांबावं लागणार. ते थांबू नये म्हणून 5-10 मिनिटांमध्ये आपलं पीठ भिजलं जातं, मुरलं जातं. आणि मग आपण कसे बनवतात कोल्हापुरी गारे ते मी तुम्हाला दाखवते आता. पहिलं पाणी लावून घेऊ. काही गावाकडे कसे केले जातात आपल्या, की काहीतरी असं हे भांडं एखादं किंवा काही घेतात आणि त्याला एक आपलं प्लॅस्टिक वगैरे लावतात, किंवा बटर पेपर बी लावू शकता. बटर पेपर नसेल तर आपण प्लॅस्टिक लावूया. हे असे आपण गोळे करून घेऊया पहिले तेल गरम होऊपर्यंत. तेल गरम झालेलं आहे का बघू आपण. तेल गरम झालं का, पहिलं पाणी लावून घेऊ आपण. तेल गरम झालेलं आहे. नंतर अशा प्रकारे आपण वडे थापूया. हे पहा, प्लास्टिक का वापरलं जातं खाली चिकटू नये म्हणून, कारण आपण पाणी लावतो ना त्याच्यावरती. हे बघा, आता ह्याच्यावरती आपण सफेद तीळ लावू. पहा, नंतर आपण काय करायचं तेलामध्ये सोडूया. तसेच बाकीचे पण आपण करून घेऊ. तुम्हाला जर असं थापटायला येत नसेल तर पुरीसारखं लाटून सुद्धा साचे मारून करू शकता. असं काय नाही की हातानेच केलं, पण हाताने जर केलं तर चव जरा वेगळी लागते. मला हा वडा फुगवायचा नाही आहे. फुगले की पुरीसारखं लागणार, म्हणून फुगू नये म्हणूनच हे असे चपटे झाले पाहिजे.
अशा प्रकारचे बाकीचे वडे आपण करून घेऊ। या अशा प्रकारे घारे बनवले जातात, तुम्हाला आवडले तर नक्कीच करून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। अशा प्रकारे बाकीचे मी करून घेते।